ओम साईराम, जय गजानन। मी गेलो ऐसे मानू नका, भक्तीत अंतर करू नका, मज लागी विसरू नका, मी आहे येथेच। श्री गजानन महाराजांनी आपल्याला तुमचा विसर पडणे नसे असे सांगून भक्तांच्या कल्याणासाठी मी सदैव येथेच आहे याची ग्वाही दिलेली आहे। महाराजांचे असंख्य लीला व चमत्कार यांचा विचार करता आपल्याला त्यांच्या स्वभावातील विशिष्ट पैलू नजरेस पडतात। त्यांचे दिव्य व्यक्तिमत्व जाणवू लागते व साकार होते एका युगपुरुष संताची उदात्त प्रतिमा। अशा या महान व्यक्तिमत्वाचे काही पैलू आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। सुरू करूया। खरे संत हे त्यांच्या भक्तांचे नेहमीच प्रतिपालन करतात, त्यांचे अनेक संकटांपासून संरक्षण करतात। अनन्यश्चितयंतो माम ये जना पर्युपासते तेषां नित्यभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम्। या गीतेतील वचनाप्रमाणे संत नेहमीच त्यांच्या भक्तांचा योगक्षेम चालवत असतात, असे कंकणच त्यांनी हाती बांधलेले असते। भक्तांना सुयोग्य मार्गाने घेऊन जाणे, त्यांच्या मार्गातील काटे संकटे दूर करणे, आडवाटेने न जाऊ देणे, त्यांच्या मनातील भक्तिभावाची ज्योत सतत तेवत ठेवणे हे काम संत अविरतपणे करत असतात। महाराजांनी हे त्यांच्या हयातीत तर केलेच, परंतु समाधीस्थ झाल्यावरही अक्षय आत्मज्योतीद्वारे हे काम सतत करत आहेत। येणारी संकटे ही अधिभौतिक व अधिदैविक असतात, संत त्याचे निवारण करतात। संत आपल्या भक्तांचे वाममार्गाकडे मार्गांतर होऊच देत नाही, ते त्यांना वेळीच सावध करतात, त्यांना ज्ञान देतात, बोध करतात, भ्रमनिरास करतात, त्यासाठी ते त्यांना दृष्टांत देखील देतात। योग्य वेळी योग्य जागी भक्तांची श्रद्धा अविचल ठेवणे हे त्यांचे ब्रीद असते व त्यांचे प्रतिपालन करणे हे त्यांचे कर्तव्य असते। संत हे सर्व निरपेक्ष बुद्धीने करत असतात। भक्त कोठेही असो, अगदी साता समुद्र पार जरी असला तरी त्या भक्ताचे संरक्षण व प्रतिपालन ते करतच असतात। तुम्ही साता समुद्र पारही असले तरी मी तुमच्यासाठी धावेन, तुमचे रक्षण करीन हे साईबाबांचे वचन हेच दाखवून देते। श्री गजानन महाराजांच्या चरित्रात रामराव देशमुखांचे तीर्थ घेऊन व्याधिहरण, खंडू पाटलावर महाराज ताडण केल्याने देशमुखांनी आणलेले पोलिसी संकट, पितांबरावर कोंडोली ग्रामी आलेले संकट, बंडू तात्यावर आर्थिक दैन्यावस्थेत आलेली आत्महत्येची पाळी, सुखलालाचे गायीमुळे आलेले गावावरील संकट, नर्मदेत बांध फुटून बुडून मरण्याचे आलेले संकट, लक्ष्मण धुड्याची शरीर व्याधी, गंगा भारतीचा महारोग, डॉक्टर कवरांची व्याधी, सुभेदाराची व्यापारात झालेली हानी, रामचंद्र पाटलांची पत्नी व कन्या यांवरील आजारपण, पुंडलिकाची प्लेग गाठ, पंढरीस कवठे बहादुराच्या वारकऱ्यावरील मरियाई आजाराचे प्राणसंकट, शेगोकार माळ्यास छर्रा लागून व घुसून आलेले संकट, बायजाबाईवरील लोकापवाद, पुंडलिक भागाबाईच्या नादी लागून भलत्या वाममार्गास जाण्याची वेळ, असे अनेक प्रसंग हेच दाखवतात। तसेच रतनचा मृत्यूपंथास लागलेला सोबणीचा रोग झालेला बालक वाचवणे, कवरास व्यतिपती न जाऊ देणे, लक्ष्मण जंजाळाची हताशता, असे समाधीनंतरचे प्रसंग, आणखी काही म्हणजे मजुरास बांधकामाच्या वेळी वाचवणे, जयपूरच्या बाईचे भूतबाधा निवारण इत्यादी अनेक प्रसंग पाहता महाराज भक्त संरक्षणार्थ कटिबद्ध होते असे स्पष्ट होते। हयातीत व समाधीनंतर ही आत्मज्योती अविरतपणे हे कार्य करत आहे। मी गेलो ऐसे मानू नका, भक्तीत अंतर करू नका, मज लागी विसरू नका, मी आहे येथेच। तसेच तुमचा विसर पडणे नसे हे महाराजांचे शब्द त्यांचे भक्त प्रतिपालन व भक्त संरक्षणाचे ब्रीद स्पष्ट करतात। महाराजांची दिव्य आत्मज्योती समाधीमध्ये अक्षय भक्त उद्धारार्थ व भक्त प्रतिपालनार्थ तेवत आहे व राहील यात तिळमात्र शंका नाही। अनेक भक्तांना आजही याची प्रचिती येत असतेच व पुढेही येत राहीलच। ओम साईराम, जय गजानन।